तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, इंस्टाम रील्सवरती हे सॉन्ग खूप ट्रेंडिंगला चालू आहे आणि ही रील्स सुद्धा खूप ट्रेंडिंगला चालू आहे, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे। आणि आजचा व्हिडिओ आपण बनवलं कॅपकट ॲप्लिकेशन बनवू, त्यामुळं कम्प्लीट बघून नक्की एडिट करा। सोबत मित्रांनो, जे पण काय मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून, स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या। कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका। तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल। तर न्यू प्रोजेक्टचा आयकन तिथं जा, जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या। अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे। तर खाली एक रेटेचं ऑप्शन भेटेल, तिथं जा, साईज 9.16 सिलेक्ट करा, तिथे येस म्हणा। फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड एडचं ऑप्शन आहे, तिथं जा। पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड, तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिले ते साऊंड मी जाऊन ॲड करून टाका। तर अशा पद्धतीने घेतला आहे सॉन्ग, मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला असं लास्टपर्यंत घेऊन टाका सॉन्ग एवढं। अशा पद्धतीने पुढचा पार्ट इथून कमी करून टाका, जे पुढचा एक कॅप करतो त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी का लावायचं तुम्हाला सर्व सांगून देतो। तर अशा वेळी बघू शकता, तर आपलं पहिले बीट आहे ते म्हणजे 2 सेकंद। 2 सेकंद राहिल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा। बीट लावण्यासाठी तर एक नंबर तुम्हाला स्प्लाईट नावाचं ऑप्शन भेटेल, त्या स्प्लाईट नावाच्या ऑप्शन क्लिक करा, म्हणजे तुमचं तिथं पहिलं बीट लागेल। तर पहिलं बीट आपलं आहे ते म्हणजे 2 सेकंद, त्यापुढचं बीट आहे आपलं 2 सेकंद, जर आपण प्लेच्या खाली डॉट परत नॉर्मली पुढे आहे त्यापुढचं बीट आपलं 3 सेकंद। आणि अशापर्यंत तुम्हाला इथं 3 सेकंदवर डायरेक्ट कम्प्लीट, तिथे एक बीट लागतं अशा पद्धतीने। तर अशापर्यंत तुमचं बीट लागतं आहे, तर एवढं केल्यानंतर 3 सेकंद राहा कम्प्लीट। मॉडेलची इमेज क्लिक आणि स्प्लाईट नावाचं ऑप्शन आहे त्याच्या बीट मारून टाका। जो पुढचा इमेज राहील त्याच्यावर क्लिक करून त्याला डायरेक्ट डिलीट करून टाका, कारण जेणेकरून आपल्याला 3 सेकंदापासून तर डायरेक्ट एक व्हिडिओची क्लिप ॲड करायची। तर बघू शकता 3 सेकंद राहिल्यानंतर इथे एक व्हाईट तुम्हाला प्लस नावाचं एक व्हाईटची बीट भेटेल, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुमचा आल्बम तुम्हाला ओपन होऊन जाईल। तुम्हाला एक क्लिप दिली व्हिडिओची, ती डायरेक्ट तुम्ही ॲड करून टाका। ॲड केल्यानंतर तुम्हाला यायचं डायरेक्ट म्हणजे इथं 3 सेकंदवर त्या व्हाईट बीटवर क्लिक करा। 3 सेकंदवरच्या त्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक फुल आउटवाला इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा। अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर पहिले इमेज क्लिक करा मॉडेलच्या, ॲनिमेशनचं ऑप्शन भेटले तर ॲनिमेशनमध्ये या। वर तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार इन आउट कॉम्बो, तर कॉम्बोमध्ये या। कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला लावायच्या पहिल्या इमेजला बाउन्स होऊन साईज फुल ठेवा खालून, इथे येस म्हणा। परत 2 नंबरची इमेजला लावायचं आहे म्हणजे ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये जा, तिथं लावायचा पेंडुलम 1, त्याच्या पुढच्या लावायचा पेंडुलम 2, आणि 3 नंबरची इमेज लावायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन तिथं लावायचं तुम्हाला डिस्टॉर्ट लिफ्ट, या पद्धतीने लावल्यानंतर इथे येस म्हणा। एवढं केल्यानंतर डायरेक्ट पुढं क्लिप चालू होतील अशापर्यंत तुम्हाला एवढंच करायचं आहे। आणि डायरेक्ट आता काय करा, टेक्स्ट ॲड करण्यासाठी ओवरलीमध्ये या। ओवरलीमध्ये आल्यानंतर ॲड ओवरलीमध्ये जाऊन पहिलं टेक्स्ट ॲड करा। तर पहिलं टेक्स्ट ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला ते टेक्स्ट ठेवायचं, ते म्हणजे इथपर्यंत ठेवायचं पहिलं टेक्स्ट 3 सेकंदापर्यंत अशा पद्धतीने। तर फोटो तुम्हाला घ्यायचा 3 सेकंदापर्यंत अच्छा ना, ओवरलीमध्ये जा आणि टेक्स्ट तुम्हाला इथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता। एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या। इफेक्टमध्ये आल्यानंतर पहिल्याला बघू शकता तुम्हाला, पण व्हिडिओ इफेक्टमध्ये जा। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता ब्ल्यू रे नावाचा इफेक्ट आहे, त्याला सिलेक्ट करून एवढा पार्टपर्यंत ठेवा पहिल्या पार्टमध्ये अशा पद्धतीने। ॲडजस्टमध्ये स्पीड थोडी नॉर्मली वाढवून टाका जेणेकरून ते संपून जाईल अशा पद्धतीने। 100 काही ते येस म्हणा। एवढं केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एवढं झाल्यानंतर फायनल व्हिडिओचं रेडी झाला आहे। तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेमरेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका। तर चला भाऊंना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला।